तुम्ही तुमच्या सध्याच्या आकलन आणि समजुतीनुसारच ध्येय ठरवणार आहात नाही का तुम्हाला वाटतं तुम्ही अशा अवस्थेत पोहोचलात की तुम्हाला विश्वातलं सर्व काही माहित आहे मग तुम्ही जर ध्येय निश्चित केलं तर कशा प्रकारचं ध्येय ठरवाल अगदी क्षुल्लक आकार असं माझं तरुणांना हे सांगणंय की कुठलंच ध्येय ठरवू नका तुम्ही जे करताय त्याप्रती पूर्णपणे समर्पित असाल तर परिस्थितीनुसार आणि संधीनुसार तुम्ही शक्य तितकं पुढे जाणारच आहात पण जर तुमचं लक्ष कायम यशोरेखेवरती असेल तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचला तर तुम्ही निराश व्हाल आणि नाही पोचला तर खचून जाल या ग्रहावरची सर्वात यशस्वी लोक त्यांच्यापैकी किती जण अगदी आनंदाने त्यांची बीएमडब्ल्यू डब्ल्यू चालवतायत पण केवळ जे पूर्णपणे समर्पित ते करत असलेल्या गोष्टींप्रती तेच या पृथ्वीवर अर्थपूर्ण गोष्टी करू शकलेले आहेत आणि तुम्हीही तेच केलं पाहिजे सद्गुरु हॉलमध्ये बसलेले आपण सर्व आपल्या सगळ्यांचीच काहीतरी ध्येय आहेत आणि आमच्यापैकी बहुतेक जण विद्यार्थी असल्यामुळे आमची ध्येय खूप खूप मोठी आहेत आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे आम्ही जाणून घेण्यासाठी आतूर आहोत की जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे होतात तेव्हा तुम्हाला काय जीवनात काय व्हायचं होतं तेव्हा तुमचं ध्येय काय होतं ओ हे तर मला तोंडी परीक्षेसारखं वाटतंय <laughs> तर खरं सांगायचं तर माझी ध्येयच नव्हती कुठल्याही प्रकारची इतकं की माझे वडील म्हणायचे हा मुलगा पुढे काय करणार आहे इज नॉट इंटरेस्टेड इन एथिंग त्याला कशातच रस नाहीये त्यांचा हा समज अगदी चुकीचा होता कारण मला इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये रस होता मला फक्त त्यांना रस असणाऱ्या गोष्टींमध्ये रस नव्हता मला पुष्कळ रस होता बाकीच्या अनेक अनेक गोष्टींमध्ये पहा आपण जेव्हा ध्येय म्हणतो आपण हे समजून घ्यायला हवं की तुम्ही जिथून तुमच्या आयुष्यासाठी ध्येय निश्चित करताय तुम्ही तुमच्या सध्याच्या आकलन आणि समजुतीनुसारच ध्येय ठरवणार आहात नाही का तुम्हाला वाटतं तुम्ही अशा अवस्थेत पोचलात की तुम्हाला विश्वातलं सर्व काही माहित आहे मग तुम्ही जर ध्येय निश्चित केलं तर कशा प्रकारचं ध्येय ठरवाल अगदी क्षुल्लक आकाराचं आणि जर तुम्ही पटापट -पत मोठे झालात तर अतिशय निराशवाल तुमची स्वतःची ध्येय बघून पण हेच तुम्हाला अलीकडच्या वर्ष शिकवलं गेलंय की ध्येयवादी असलंच पाहिजे तुम्ही जर तुम्ही समजा तुम्हाला, हो तुम्हाला, हो तुम्हाला आंबे हवे हो असतील तुमच्या बागेत जर तुम्हाला आंबे हवे हो असतील तर तुम्हाला आंब्याचा विचार करून चालणार नाही तुम्हाला विचार करायला हवा मातीचा विचार करायला हवा खताचा विचार करायला हवा पाण्याचा आणि सूर्यप्रकाशाचा यांपैकी कुणीच दिसायला किंवा चवीला आंब्यासारखे नाहीत पण तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर आंबे येणार आहेत पण समजा मला आंब्यांची जबरदस्त इच्छा आहे पण आंब्याचं झाड तुमच्या बागेत येण्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही तर मग तुम्हाला त्याच्या बागेतून चोराविसे वाटतील जर त्याच्याकडे असतील हो की नाही मग जर तुमच्याकडे ध्येय असतील पहा तुम्ही ज्याला ध्येय म्हणताय त्या केवळ तुमच्या इच्छा आहेत आणि तुमच्या इच्छा या तुमच्या सध्याच्या विचार प्रक्रियेचाच एक परिणाम आहेत तुमची सध्या ज्या कुठल्या प्रकारची विचारसरणी असेल ते तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला यावर अवलंबून आहे या वीस वर्षांच्या आयुष्यात तुम्ही असा कुठल्या प्रकारचा डेटा तुम्ही गोळा केलाय ज्याने तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरणार आहे असं करण्याची गरज नाही तर मी हेच लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतोय अलीकडे दरवर्षी आमच्याकडे एक बिझनेस एक बिझनेस इव्हेंट असतो नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक मोठे उद्योगपती इथं येऊन गेलेले आहेत दोनशे सीईओ या कार्यक्रमात ट्रेनिंग घ्यायला येतात चार दिवसांसाठी गेल्या वर्षी त्यांच्यापैकी एक जण मला विचारत होते जे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत सद्गुरू आपण सर्वोत्तम लोक उचलतो आय आय टीमधून आय आय एममधून आणि आम्ही त्यांचा पगार वाढवतच राहतो तेही अजून मागतच राहतात मागतच राहतात पण जेव्हा मी तुमच्या संस्थेकडे बघतो तुम्ही कुणालाच काही पगार देत नाही आहात आणि तरीसुद्धा इथे आमच्या कॉर्पोरेशनपेक्षा कितीतरी चांगलं काम चालू आहे याचं रहस्य काय मी म्हणालो हे पहा एवढंच आहे आम्ही या प्रक्रियेला समर्पित आहोत आम्हाला फळाची चिंता नाही आहे आम्ही अगदी पूर्णपणे प्रक्रियेला समर्पित आहोत आमचं प्रक्रियेप्रती असणारं समर्पण पूर्ण आहे तुम्ही आता तुमच्या हातात जे आहे ते व्यवस्थित केलं नाही युअर गोल इज जस्ट तर तुमचं ध्येय हे फक्त एक स्वप्नच बनून राहील नाही का हॅलो हो की नाही हॅलो आणि तुमचं जे हे ध्येय आहे ते केवळ एक स्वप्न बनून राहील जे तुम्ही तुमच्या मनात रंगवलंय आणि ते तुमचं सुद्धा नाहीये तुमची सगळी ध्येय इथून तिथून दहा लोकांकडून उचललेली आहेत आज ज्याची चलती असेल तेच तुमचं ध्येय असेल नाही का माझं तरुणांना हे सांगणंय की कुठलंच ध्येय ठरवू नका तुम्ही जे करताय त्याप्रती पूर्णपणे समर्पित असाल तर परिस्थितीनुसार आणि संधीनुसार तुम्ही शक्य तितकं पुढे जाणारच आहात पण जर तुमचं लक्ष कायम यशोरेखेवरती असेल आता जे पाऊल उचलताय ते नसेल तर तुम्ही तोंडावर निश्चितच पडणार आहात तुम्ही ध्येयापर्यंत पोचलात तर तुम्ही निराश व्हाल आणि नाही पोचलात तर खचून जाल या ग्रहावरची सर्वात यशस्वी लोक मला तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवंय केवळ मी म्हणतोय म्हणून विश्वास नका ठेवू जरा रस्त्यावर जाऊन बघा लोकांकडे बघा फक्त बैलगाडी वगैरे चालवणाऱ्या लोकांना सोडून द्या फक्त जरा बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज किंवा असं काहीतरी चालवणाऱ्यांकडे बघा ठीक आहे यशस्वी झालेले लोक नीट लक्ष देऊन त्यांच्याकडे बघा त्यांच्यापैकी किती जण अगदी आनंदानं त्यांची एम डब्ल्यू चालवतायत हॅलो त्यांच्यापैकी किती जण त्यांची ड्रीम कार आनंदानं चालवत आहेत ज्यासाठी त्यांनी कष्ट केले आहेत तुम्ही पाहाल क्वचितच कुणीतरी असेल अगदी क्वचितच असेल नाहीतर मग चोरलेली गाडी असणार आहे <laughs> तर ते जे त्यांच्या ध्येयापर्यंत पोचलेत ते निराश आहेत जे पोचू शकले नाही ते खचून गेलेत किंवा वैतागलेले आहेत काय अर्थ आहे असले आयुष्याचा तुमची गोष्टी करण्याची क्षमता विस्तारते जेव्हा तुम्ही पूर्णपणे अगदी पूर्णपणे समर्पित असता तुम्ही करत असलेल्या त्या गोष्टींप्रती मी मुद्दाम समर्पण हा शब्द वापरतोय कारण लोकांना वाटतं समर्पण म्हणजे मंदिरात जाणं तुम्ही मला सांगा कुठल्याही क्षेत्रामध्ये जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात कला क्रीडा संगीत राजकारण अध्यात्म आणि इतर काहीही असू देत शिक्षणही असू दे त्यामधलं कुणीही अशा कुठल्या तरी विशेष स्तरावरती पोहोचू शकलेला आहे का प्रति पूर्णपणे समर्पित असल्याशिवाय हॅलो कुणीही गोष्टी केले असतील बाकीच्यांनी पण केवळ जे पूर्णपणे समर्पित आहे ते करत असलेल्या गोष्टींप्रती तेच या पृथ्वीवर अर्थपूर्ण गोष्टी करू शकलेले आहेत आणि तुम्हीही तेच केलं पाहिजे सद्गुरू तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे जे ध्येयापर्यंत पोचतात ते तेवढे खुश नसतात आणि ज्यांच्याकडे तुम्हाला <laughs> आणि ज्यांच्याकडे ध्येय नसतात तेही खुश नसतात पण ध्येय ठरवूनच आपण सुरुवात करू शकतो म्हणजे नाही 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 प्लीज मला दुरुस्त करू दे ध्येय ही सुरुवात आहे का शेवट आहे मला सांगा काय आहे दोन्हीपैकी दोन्ही आहे हे कसं शक्य आहे ध्येय सुरुवात कशी असू शकेल ध्येय म्हणजे फिनिशिंग लाईन आहे की सुरुवातीचा पॉईंट आहे प्लीज प्लीज मला सांगा तुम्ही तुम्ही सगळे ध्येय हा सुरुवातीचा आहे आहे की शेवटचा शेवट हे काय पण ध्येय अशी गोष्ट आहे की जी आपल्याला प्रोत्साहित करते म्हणजे आपण ध्येय ठरवलं की जी लाईन आता तुम्ही मुद्द्याला हात घातलाय तर तुम्हाला ट्रेन केलं गेलं आहे एखाद्या सरकशीतल्या माकडाप्रमाणे बरं का सरकशीतली माकडं कशी असतात तुम्हाला त्यांना काहीतरी करायला लावायचं असेल ला। तर तुम्हाला त्यांना खाऊ द्यावा लागतो नाहीतर मी नाही करणार अजून एक खाऊ असं सरकशीतलं माकड नका बनू मला वाटलं खूप पूर्वीच आपली उत्क्रांती झालेली आहे हॅलो तर तुम्ही सततच मला काय मिळेल मला काय मिळेल मला काय मिळेल काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरणार आहात एके दिवशी <laughs> तुम्हाला वाटतं तुम्हाला काहीतरी मिळणार आहे शेवटी नाही तुम्ही फक्त मरणार आहात प्रश्न एवढाच आहे की कि किती सुंदर अर्थपूर्ण आणि प्रखर आयुष्य तुम्ही जगलात एवढंच आहे काय मिळणार आहे तुम्हाला शेवटी ध्येय म्हणजे शेवटच आहे नाही का तुम्हाला काय वाटतं आयुष्याच्या शेवटी तुम्हाला काय मिळणार जरा वृद्धाश्रम हॉस्पिटल्स अशा ठिकाणी जाऊन बघा जिथं लोक त्यांचा शेवट घालवतात जरा बघून सांगा काय वाटतं तुम्हाला काय मिळालंय त्यांना काहीच नाही एकतर ते एक अर्थपूर्ण आयुष्य जगले किंवा नाही जगले एवढंच आहे